एकीकडे देशभरात आज आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जातोय, तर नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातल्या कामठा येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले। गेल्या 12 वर्षापासून शाळेला जाणारा रस्ता व त्यावर पुलाची मागणी केली जाते, मात्र अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्याने या शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले। तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती। सर, काय मुख्य मागणी? मुख्य मागणी म्हणजे गेल्या 12 वर्षापासून आमचं महात्मा बसवेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या सावरगाव कामठा या रोडवर आहे। 12 वर्षापासून इथे एक नाला आहे, त्या नाल्यावर आम्हाला पूल पाहिजे आणि 1 किलोमीटर रस्ता आपण स्वतः जरी आता इथून निघालात तर शाळेपर्यंत पोहोचू शकत ना, 1-1 फूट इथे चिखल आहे। त्याच्यामुळं 12 वर्षापासूनची मागणी होती की या रस्ता डांबरीकरण आणि या रस्त्यावर एक पूल आहे तो पूल आणि याच्यावर लाईट लावणं, एवढी व्यवस्था माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेबाकडे आम्ही केली होती। त्यांनी आता या गेल्या मला वाटते 2-4 महिन्या 6 महिन्यापासून हे चाललं आहे, सगळं प्रोसेस करायला 6 महिने लागले आणि जवळपास रोड आणि पूल आणि लाईट वगैरे अशी व्यवस्थेला 3,50,00,000 रुपये मंजुरी मिळाली असं आम्हाला कळवण्यात आलं, आम्हाला सांगितलेलं आहे। तर ते मंजुरी होऊन हे लवकरच ज्याचं भूमिपूजन नामदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते होणार होतं, परंतु अचानक 8 दिवसामध्ये 1 आठवड्यात शासन कोसळलं आणि शासन कोसळल्यानंतर जे कामं शासनाने मंजूर केली होती पहिल्या महाविकास आघाडी शासनाने, तर या शासनाने 650 कोटीच्या कामांना नांदेड जिल्ह्यातल्या स्थगिती दिली आहे, त्याच्यामध्ये आमचं हे स्थगितीमध्ये काम अडकलेलं आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या नांदेडचे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांना विद्यार्थ्यांच्या वतीनं, परिसरातील नागरिक, आजी माजी विद्यार्थी आणि सर्व आमचे सरपंच चेअरमन यांच्या वतीनं विनंती आहे की लवकरात लवकर हे स्थगिती शासनाने उठवावे, साहेबांनी हा प्रश्न विधानसभेत उठवावा। विरोधी पक्षनेते अजितदादा पवार या लोणावर येऊन पाहणी करून गेले, त्यांनी पण विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलतो असं आम्हाला सांगितलं। अशोकराव चव्हाण साहेबाला आम्ही काल विनंती केली अर्धापूरला, त्यांनी पण सांगितले की हा प्रश्न मी मुख्यमंत्र्याला भेटून हे स्थगिती उठवण्याचं काम करतो आणि काम करून देतो असं साहेबांनी सांगितलं। परंतु गेल्या 30 जुलैला आम्ही पत्र काढलं होतं की आम्ही या कामासाठी स्थगिती उठवावी, आमचा धरणे कार्यक्रम होणार आहे 30 तारखेनंतर। काल 12 तारखेला आम्हाला असं पत्र पाठवलं व्हॉट्सअपवर की हे स्थगिती तात्पुरती आहे आणि ते आपण धरणे आंदोलन करू नये, तात्पुरती उठल आणि तुमचा फोन करून देऊ असं चोपडे साहेबांनी BNC आम्हाला पत्र पाठवलं। आज आंदोलन असं झालं की गावातला आमचा 75वा जो स्वातंत्र्य दिवस तो गावामध्ये साजरा करण्यात आला, शाळेवर साजरा करण्यात आला आणि तोच स्वातंत्र्य दिन आज आम्ही रोडवर साजरा करत आहोत। आम्ही इथे राष्ट्रगीत घेतलं, पुऱ्या राष्ट्राबद्दल आम्ही 75 वाढदिवसाच्या स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा इथे दिल्या आणि अर्धा तास इथे धरणे आंदोलन या परिसरातील 10-12 गावच्या वतीनं धरणे, नागरिक, विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी आणि पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांच्या वतीने आज इथे धरणे कार्यक्रम करण्यात आला आणि रोड रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष बालाजीराव गव्हाणे साहेब, पप्पू पाटील कोंडेकर, इथं परिसरातील सर्व सरपंच, चेअरमॅन, नागरिक या सर्वांचे आम्ही कामठा येथील ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब निकम आणि जी आमची मागणी आहे आज आंदोलनातर्फे आम्ही मागणी केलेली आहे, जो बसवेश्वर हायस्कूलवरला ब्रिज आहे आमची 10-12 वर्षापासून या ब्रिजसाठी मागणी आहे, बारबार निवेदन देऊनसुद्धा कुणी त्याची दखल घेत नाही। आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर हा जो ब्रिज आहे तो शासनाने आम्हाला मंजूर करून या विद्यार्थ्यासाठी ये जाण्याकरता या पुलाचं काम लवकरात लवकर करून द्यावे, हीच आमची शासनाला विनंती आहे। श्री बसवेश्वर हायस्कूल की माजी विद्यार्थी हूँ, मेरा नाम प्रियंका है। यहाँ पे आज मैं 75 अमृत महोत्सव जो इयर्स का हम सेलिब्रेट करने आए थे, मैं इसीलिए आई थी, बट यहाँ पे आके मेरे को कुछ और ही पता चला कि मतलब यहाँ पे रास्ते की आंदोलन हो रहा है, बोले ये हो रहा है, तो ये तो मेरा भी मुद्दा था। हम जब यहाँ पे पढ़ते थे 7 साल पहले तो यही मांगनी थी हमारी कि हमको बोलते थे कि अगले साल रास्ता करेंगे, अगले साल करेंगे, लेकिन पुल ये कुछ भी हुआ नहीं। आज भी आते तो हम फिर आंदोलन, आज हमारा रास्ता आंदोलन जो हमने किया है, हमारी यही मांगनी है धरने आंदोलन के थ्रू कि हमारे जो छोटे भाई बहन है, हमने से यहाँ पढ़ रहे तो क्या हुआ, लेकिन हमारे जो छोटे भाई बहन है उनको प्लीज़ आप रास्ता करके दे दीजिए शासन से, यही हमारी मांगनी है। बस इससे ज़्यादा कुछ बोलेंगे नहीं क्योंकि यही हमारे फ्यूचर है बच्चे, यही हमारा भविष्य है, बस इतना ही बोलेंगे हम और ये हमारा ख़त्म करते दोष।